राज्याचा अधिकारी फिरे दुःखाचे डोंगरी मानवारो धावे विषयांचे रान ऐशा खेळासी भुलला आप अपना विसरला मानवारो धावे धर धुंडी विषयांचे शिवदास म्हणे भ्रम विसरला निज धाम मनवारू धावे धर धुंडे विषयांचे राण शिवहरण अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः ज्ञानशक्तिसमारूढस्तत्त्वमाला विभूषितः अज्ञानलतमसूर्य तस्मै श्रीगुरवे नमः शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णचिदानन्दं सदाशिवं महं भजे स्फुरति वर्णमेश देवो ने स्वये वाचे जीवाचा होणे प्रेमरसे अक्षर भोळुणे वाचे ने वदवे स्वामेया वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगान समस्त याते स्तवू जोडून हात सावध भावे निरूपणे ओम नमो जी सदाशिवा
शिवलिंग शिवाचार्य महाराज की, सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य, सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज, शिव हरे काल वंदनीय प्रातस्मरणीय परम कृपालु दयाघन सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य गुरुमौली वंदनीय राष्ट्रसंत वसुंधरा रत्न सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली या शिवानुभव मंडपामध्ये या मंगलमय समयी उपस्थित असणारे परमादरणीय सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली, परमादरणीय सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य गुरुमौली, परमादरणीय जंगम उपाचार्य माहेश्वर बंधु तथा भगिनी, परमादरणीय शिवभक्ति परायण शिव कीर्तनकार प्रवचनकार बंधु तथा भगिनी, ज्यांच्या जिभेवरती माता सरस्वतीचा निवास आहे असे सर्व गुणीजन गायनाचार्य संवादिनी वादक विणेकरी मृदुंगाचार्य तबला वादक बासुरी वादक स्थळीय आणि परस्थळीय भजनी मंडळ महिला मंडळ उपस्थित समस्त श्रोतागण शरण शरणी या सर्वांच्या चरणी सादर प्रणिपात सर्वांना सादर सप्रेम जय शिवा करून सेवेला आपण प्रारंभ करत आहोत. शिव हर पंचाक्षर मनोपमान पंचसूत्र कृतं वंदे पंचाचार्यान जगद्गुरून. वीरशैव लिंगाय धर्माची व्याप्ती भगवान शिवप्रभूची अति महान अति पुरातन अनादि शिव संस्कृती या संस्कृतीची जोपासना संवर्धन संरक्षण भाव
म्हणून भगवान शिवप्रभूने यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोऽयं गणेशस्तु महितले. आपल्या अनेक शिवगणांना युगानुयुगे धर्म संस्थापना करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी, धर्माचा प्रतिपाल करण्यासाठी अनादि भगवान शिवप्रभूने युग परत्वे आचार्य पाच धर्म रक्षणार्थ अवतार साच. या न्यायाने प्रत्येक युगामध्ये आपापल्या शिवगणांना पृथ्वी धलावरती पाठवलं. बारे नंदीश्वरा जावे त्वा सत्वरा तुजवेन धरा दुःखी होय. भगवान शिवप्रभूंनी आपल्या गणांना धर्म संस्थापना करण्यासाठी अनेक वेळा या मृत्यूलोकामध्ये पाठवलं. आद्य जगद्गुरु रेणुकाचार्यांचा अवतारही दारुगणाला धर्मसभेमध्ये झालेला थोडासा अवमान आणि त्या अवमानाचं प्रायश्चित्त म्हणून आद्य जगद्गुरु रेणुकांना पृथ्वी तलावरती अवतीर्ण व्हावं लागलं. म्हणून रेणुकापासून सुरू झालेली वीरशैव धर्म संस्थापना, त्याही पूर्वी अनेक वेळा ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी भगवान शिवप्रभूंनी आपल्या गणांना पाचारण केलं. अनादि वीरशैव लिंगायत धर्म संस्कृती असल्या कारणाने त्या धर्मसंस्कृतीचे तुम्ही आम्ही प्रतिपालक आहोत याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. शिवहर. आणि याच संकल्पनेतून तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सीमावर्ती भागांचा केंद्रबिंदू असणारी आपली ही एकलारा नगरी, आणि मला वाटते कौतुकाने या नगरीचं नाव आहे गुरुमाऊली एक एक लार. मुद्दाम ठेवला असेल ते एक लार. एक असं गाव आहे, एक असं गाव आहे की जे चारही राज्यांना जोडतं ते एक लार. आणि तुम्ही विशेष कार्य केलेलं आहे एकलार पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त मंडळींनी, वंदनीय राष्ट्रसंत गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने, वंदनीय शंभुलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींसारख्या कृपाशीर्वादाने. आणि विशेष कौतुक करावं असं वाटतं अगदी पहिल्या दिवसापासून दोन्ही गुरुमाऊली आपल्या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये रात्रंदिवस उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ. शिवहर. कीर्तनाच्या सुरुवातीलाच परिहार तो असा, परम भाग्यवान आहे मी शिवा अखिल भारतीय वीर शैव लिंगायत युवक संघटना माननीय प्राध्यापक मनोहर रावजी धोंडे सरांच्या नेतृत्वामध्ये हे असे समस्त शिवगण एकापेक्षा एक गुणी रत्न शिवा संघटनेने कपिलधार निवासी संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या चरणाजवळ या सर्व गुणीजनांना सन्मानित केलं. म्हणून केवळ महाराष्ट्रभर नव्हे आंध्र कर्नाटक तेलंगणा संपूर्ण भारतभर हा गर्जना हा जयघोष आणि हे वैभव घेऊन ही सगळी मंडळी महाराष्ट्रभर मिरवत आहे. शिवहर. कपिलधार सारख्या ठिकाणी शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं माहेश्वर मूर्ती आदरणीय सुर सम्राट संगीत रत्न संगीत अलंकार आमचे शिवदास माऊली वेडेगावकर त्यांची सुकन्या बघा तोच बाप धन्य आहे. सांप्रदायिक संतांनी सांगितलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरेक वाटे. महादेव म्हणे धन्य ती सुशीला. ती सुशीला दुसरी तिसरी कोणी नाही इकडं माझ्या डाव्या बाजूला उभी आहे. बाळा ऐशी याला प्रसवली. शिवा राष्ट्रीय भूषण होऊन दूरचित्रवाणीवरती आमच्या शिवाणीने नावातच तिच्या शिवा आहे. शिवाणीने आपल्या समस्त वीरशैव लिंगायत संप्रदायाचा झेंडा तिन्ही लोकांमध्ये फडकवण्याचं काम केलं. तसेच अनेक रत्न माझ्या आजूबाजूला उभे आहेत. आता खरं म्हणजे नावं कुणाची घ्यावीत. कारण एक एक माणूस हिऱ्याच्या रत्नाच्या मोलाचा आहे. म्हणून माझ्या आजूबाजूला असणारी ही समस्त अशोक पाटील असतील, आमचे बेश्वरा स्वामी असतील, गंगाधर पाटील असतील, मृदंगमणी आमचा संतोषबुवा असतील, बासुरी वादक आमचे माकडेबुवा असतील,
माकण नावामध्ये माखण आहे. भगवान श्रीकृष्ण लल्ला माखण का प्यारा था. त्या भगवान श्रीकृष्णाला माखण फार आवडायचं. माखणसाठी त्याने अनेक चोऱ्या केल्या. हो तुमच्या नावात माखण आहे, मुखात बासरी आहे. मुरली वाले ओ बंसी वाले बंसी किती सुंदर ना. इकडे बासुरी आहे, इकडे समाधिणी आहे. नवीन हे विज्ञान युगाचं प्रतीक आहे. समाधिणी म्हणजे सिंथ. समाधिणीची जागा घेतली सिंथने. आता त्यांचे सिंथ सम्राट शिवदास बुवा तबलजी आमचे महाराजांचे गुरुबंधू गुरुलिंग स्वामीजी शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला मरुडशुद्ध पळसकर आमचा. तुमच्या बाजूलाही पाठीमागे सुंदर मृदंगाचे आरे आहेत. एकापेक्षा एक गुणवान रत्न माझ्या पाठीशी उभे आहेत. आमच्या शिवा संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष सौभाग्यवती नंदाताई पाटील वर्षाताई यांनी खूप मोठे परिश्रम घेतले. आमचे अशोक अण्णा असतील बळेगावकर आणि ही सर्व समस्त मंडळी. खरंच गुरुकृपा भयानक आहे तुमच्यावरती. आमचे पंडित अण्णा पंडित पाटील नावामध्येच त्यांच्या पंडित आहे. त्यांचे चिरंजीव मी पाहतोय आल्यापासून धडपड. आणि आमचे बन्सी पाटील सुद्धा त्यांच्या नावामध्ये बन्सी आहे. शांतेश्वर अण्णा आमचे मणगी येथून आलेले सर्व मंडळी शिवा संघटनेचे. आमचे रामलिंग स्वामी अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता. एक 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 मावळा जमा करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा हे दोन्ही प्रांत जोडण्यासाठी आमचे सुरेश अण्णा घडे आज आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकलार नगरीमध्ये ही गुणवान बालकं बघतोय आपण. बघा अशोक पटलांनी ही फार सुंदर सेवा केलेली आहे. मी गुरुजींचं गायन पहिल्यांदाच ऐकलो गुरुजी. तुमच्या गायनावर मी प्रभावित झालो. कारण शिवदास स्वामीसारख्या रत्नाला साथ देणं साधी गोष्ट नाही. व्यासपीठ नेतृत्व करणारे आमचे श्रीराम महाराज देशमुख नांदेडकर. व्यासपीठ नेतृत्व करणारे वंदनीय राष्ट्रसंतांचं नित्य सान्निध्य ज्यांना लाभलं शिवलिंग पाटील किंडीकर आमचे शिवभक्तीपरायण. या लहान लहान लेकरांना घडवणारे आमचे गिरके महाराज चाकूर सांप्रदायिक निवासी गुरुकुल. या लेकरांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. दन 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 उड्या मारत आहेत लेकरं. आणि हे खरं भारताचं वैभव आहे. शिवहर माझ्या डाव्या बाजूला उभा असणाऱ्या आमच्या सर्व महिला माता भगिनी समस्त श्रोतागण मांदियाळी जमलेली आहे महाराज इथे या त्रिवेणी संगमामध्ये. महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटकाच्या सीमावर्ती भागामध्ये मांदियाळी तुम्हा सर्व भक्तांची जमलेली आहे. पाहून अतिशय आनंद वाटला आम्हाला. आणि ध्यानात घ्या तुम्ही एवढे भाग्यवान आहात. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे मधुकर बुवा कुठे शिव संप्रदायामध्ये यांचा प्रवेश झाला. आणि वीरशैव लिंगायत संप्रदायाचं वैभव अखिल भारतभर तमाम जगभर पसरलं. एकदा यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. पहिला प्रयोग काडगाव नगरीमध्ये पंडित पाटील गुणवंत पाटील यांच्या सान्निध्यात मधुकर बुवांनी एक सेबडकर एक कीर्तन यूट्यूब चॅनलवर टाकली. आणि मग लोकांना कळालं खरंच वीरशैव लिंगायत संप्रदाय काय आहे. झी टॉकीजवर आमच्या शिवदास स्वामीने अनेक कीर्तनकारांना साथ दिली गायनाची. दररोज सकाळी 6 वाजता टीव्हीचं चॅनल सुरू केलं की वैष्णव सांप्रदायिक अनेक कीर्तन आपल्याला पाहायला मिळतात. पण एकही शिवसांप्रदायिक कीर्तन आतापर्यंत तुम्हाला टीव्ही चॅनलवर पाहायला मिळालं नसेल. पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगाने शिवसांप्रदायिक कीर्तन परंपरा शिवसांप्रदायिक गायन परंपरा आणि शिवसांप्रदायाचं हे वैभव अगदी जवळून पाहिलं. आणि आता तुमच्या या एकलार नगरीमध्ये होणारा हा आनंद सोहळा सुद्धा तमाम जगभर पाहिला जातोय हे तुम्हा सर्वांचं कौतुक आहे. तुमच्यासाठी एकदा आम्ही भजन करतोय शिवहर. आज राजकीय क्षेत्रातली बरीचशी मंडळी माझ्या उजव्या बाजूला या ठिकाणी बसलेली आहे.
श्री माननीय अनिल पाटील खानापूरकर, जिल्हा परिषद सदस्य खानापूर सर्कल, माननीय शिवराजजी पाटील एकलारा, माननीय राकेशजी वळकेवार एकलारा, हनुमंतराव सोमावारजी, या सर्व राजकीय मंडळींनी तुम्हा उपस्थितांमध्ये अनेक शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी माझ्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो, एक वैभव, एक माहितीपूर्ण सोहळा, केवळ हा आनंद सोहळा नाही, लक्षात घ्या. माणसं जमवण्याचा हा केवळ सोहळा नाही, लक्षात घ्या. वीरशैव लिंगायत संस्कृती काय आहे याचा, धर्मजागृतीचा हा जागर आहे एकलार नगरीमधला सप्ताह म्हणजे. नाहीतर हल्ली सरकारने सगळ्याच जमावावर बंदी आणलेली आहे. म्हणजे कुठल्याच प्रकारचा जमाव एकत्र येऊ नये असे सक्त आदेश आहेत शासनाचे. कारण एक माणूस भर चौकामध्ये असा उभा राहून म्हणत होता, अरे मुझे कोई कुछ नाही कर सकता, मुझे कोई कुछ नाही कर सकता, अशी शायनिंग मारत होता. रस्त्यानं जाणाऱ्या एका माणसाने सांगितलं, अरे भाई शायनिंग मत मारो, बाजू हटो, शायनिंग मारने के लिए वो करीना नहीं, वो कोरोना है, कोरोना. शिवार कोरोना आहे, मला काही होऊ शकत नाही म्हणता येत नाही. कधी कुणाला काय होईल काही सांगता येत नाही. कोण वेळा होईल काय नाही, हिंगोलीकर काय सांगितलं संतांनी, कोण वेळा होईल काय नाही देहाचा निश्चय. भरोसा नाही महाराज घडीचा, कोणत्या वेळी काळ घाला घालील आणि कोणत्या वेळी काळ कोणत्या रूपाने घाला घालील याचा क्षणाचाही भरोसा नाही. मोडून घेतलेला घास मुखामध्ये जाईपर्यंत आणि मुखातून घशात उतरेपर्यंत भरोसा नाही महाराज. क्षणभंगूर नरदेह नश्वर सुलहा प्रपंच अवघा नकळत अंतरख ओम नम शिवाय भवतरणोपाय सुलभ उपाय. कधी काय होईल काही सांगता येत नाही. या धक्काधक्कीच्या युगामध्ये, या धावपळीच्या जगामध्ये वातावरणाचं झालेलं प्रदूषण, वातावरणाचं झालेलं हे असंतुलन, आज या वातावरणातली माती चांगली राहिली नाही, या वातावरणातलं पाणी चांगलं राहिलं नाही, एवढंच काय पण या वातावरणातली हवा सुद्धा शुद्ध राहिली नाही, इतकं सगळं दूषित वातावरण झालेलं आहे महाराज. आणि या दूषित वातावरणामध्ये जीवाचं काय होत असेल हो. जीवाचं काय होत असेल. हा जीव देहाच्या संघाने मृत्यू लोकामध्ये आलेला आहे. गांभीर्याने लक्ष द्या, जीव देहाच्या संघाने मृत्यू लोकामध्ये आलेला आहे. मग कोणत्याही एवढीमध्ये आला असेल ते सांगता येत नाही. अंडज, उद्भीज, श्वेदज आणि जारज या चार खाणीमध्ये 84 लाख एवढीची विभागणी केली. आज प्रत्येक जीव धोक्यात आहे. 2003 मध्ये सार्स आला होता, 2009 मध्ये बर्ड फ्ल्यू आला होता, 6 वर्षाचा फरक, 2014 मध्ये स्वाइन फ्ल्यू आला होता, म्हणजे कोंबड्यांवरतीही संक्रमण आलं आणि त्या बिचाऱ्यांनाही जीव गमवावा लागला. नंतर डुकरांवरती संक्रमण आलं
त्याला स्वाईन फ्लू असं म्हटलं गेलं. त्यांनाही जीव गमवावा लागला. 2014 मध्ये सुद्धा त्याचं नाव फार सुंदर होत, ई बोला. काय बोला? त्याचं नाव फार सुंदर होत, ई बोला. हे काले हो रोग, हे विषाणू काले वातावरणामध्ये. आणि तो ई बोला आला 2014, 5-6 वर्षाच्या फरकानं. हा निसर्ग माणसांवरतीच नव्हे, समस्त जीवांवरती हल्ला करतो आहे. का? कारण हा नाश थांबवा भूमातेचा, हा नाश थांबवा भूमातेचा. तन मन जळते आहे कुणाचं? त्या भूमातेच. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. आज भूमाता रडायला लागलेली आहे, धरणी माता रडायला लागलेली आहे. जीवांची संख्या वाढली, असंतुलन बिघडलं, वातावरणामध्ये अनेक प्रदूषित वायू संक्रमित झाले, त्यामुळे अनेक विषाणू वातावरणामध्ये पसरले. महाराज, या पृथ्वी मातेला वसुंधरा म्हटलेलं आहे, या पृथ्वी मातेला भूमाता म्हटलेलं आहे, कारण ती सगळ्यांचं रक्षण करते, पालन पोषण करते. पण ती भूमाता आज आक्रंदते आहे, कारण अनेक प्रकारच्या जीवांची संख्या, अनेक प्रकारच्या विषाणूंची संख्या पृथ्वी मातेवर वाढलेली आहे. म्हणून त्या भूमातेचा आक्रोश तुमच्या आमच्या पर्यंत येतोय का? हो, जीव दुःखी आहे, याचा फक्त जीवालाच त्रास आहे अशातला भाग नाही मंडळी. जीव देहाच्या संघाने आल्यामुळे देहाचे अनेक विकार जीवाला लागू पडले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा संचार, किंबहुना या पंचमहाभूतांपासूनच हे शरीर तयार झालेलं असल्यामुळे, आणि शरीर असल्याशिवाय जीवन आहे, शरीर असल्याशिवाय जीवन आहे. जीवाला शरीराचा आधार लागतो. मूळचा हा जीव आलाय कुठून? आकाशात पतितं तोयम् यथा गच्छते सागरम्. आकाशातून पडलेला पाऊस रात्री तुम्ही अनुभव घेतला त्याचा? कोणत्याही वेळी पाऊस पडायला लागले. आता खरं म्हणजे हे दिवस पाऊस पडायचे आहेत का? आकाशातून पडणारा थेंबाच्या रूपाने आलेला पाऊस नदीच्या रूपाने सागराला जाऊन मिळाला. सागरामध्ये त्याला फार दिवस करमलं नाही, उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याचं रूपांतर बाष्पामध्ये झालं. तेच बाष्प पुन्हा आकाशात गेलं. आकाशामध्ये जाते झाल्यानंतर संघनन, थंड हवा लागल्यानंतर तेच पाऊस होऊन पुन्हा पृथ्वीवर पडलं. हे जसं संक्रमण पाण्याचं आहे, तसं हा जीव ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातन. भगवान शिवाचा अंश असणारा जीव देहाच्या संगतीने पृथ्वी तलावर आला, पण ज्याच्यापासून आला त्याला विसरला आणि या देहाची सुख दुःख माझी म्हणू लागला. या देहाला किती दुःख आहे तो जायते. जन्म घेतला देहाने कोणातरी मातेच्या पोटे. असते विपरिणमते अपक्षीयते वर्धते आणि मृत्यु. जन्माला आला आहे म्हणून जगतोय, वाढतोय, आजारी पडतोय आणि शेवटी मरतोय. हे 6 विकार खऱ्या अर्थाने देहाचे आहेत, पण हे सगळे विकार जीवाने देहाचे असताना स्वतःला लागू केले. म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगतायत, Oh, oh, oh.
जीवाचा अधिकार फार मोठा आहे मंडळी, पण स्वतःचे अधिकार माणूस विसरला, अस्तित्व विसरला की त्याची किंमत शून्य होते. वास्तविक पाहता शून्याचं फार मोठं महत्व आहे. शून्यने सांगितलं, मला जर एकच्या डाव्या बाजूला ठेवत गेलात तुम्ही, एकच्या डाव्या बाजूला संख्या रेषेवर, तर मी त्या एकची किंमत वाढवू शकत नाही डाव्या बाजूला ठेवलं तर. पण मला जर तुम्ही एकच्या उजव्या बाजूला ठेवत गेलात तर मी त्याची किंमत वाढवू शकतो. अभंगे महाराज, एकच्या उजव्या बाजूला शून्य दिल्यावर किती होतात? दहा. हा, म्हणजे एक शून्य एकच्या डाव्या बाजूला दिला तर एकची किंमत एकच राहते. म्हणून काही काही वेळा माणसं दुसऱ्याला डावं समजतात. डावं समजू नये. दुसऱ्याला डावं समजलं की त्याची किंमत वाढत नाही. दुसऱ्याला उजवं समजून आपल्या उजव्या बाजूला बसवून घेतलं, सन्मान दिला की आपली किंमत वाढते. शिवहर संतांनी हे कार्य केलं. संतांनी सगळ्यांना उजव्या बाजूला बसवलं. यारे यारे लहाना थोर, यारे 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 लहान थोर फलते याते नारी नर इथे साधन विस्तार न लगे कोण्या सायासे. या म्हणाले लहान आहात म्हणून बाजूला बसू नका. कुणी लहान नाही. एकमेकाच्या बाजूला बसले की एकमेकांची किंमत वाढते. मुक्तपणे संचार करणारी ही लहान लहान लेकरं बघा कशी उड्या मारायला लागलीत. त्यांना जगाचं काही देणं घेणं नाही. आनंदाने नाचत आहेत. तुम्ही आम्ही लेकरांसारखं आनंदाने नाचू शकत नाहीत. हो का नाचू शकत नाहीत? कारण आमच्या ठिकाणी अहम आहे. मी कुणीतरी आहे हे माणसाला वाटतं. मग मी कीर्तनात कसा उभा राहू? मी भाग कसा घेऊ? मी कसं बोलू? मी कसं जाऊ तिथं मंडपामध्ये? मी मोठा आहे. आज बघा मन्मथ माऊलीचं सामर्थ्य एवढं आहे, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचं सामर्थ्य एवढं आहे. सगळ्यांना त्यांनी मंडपात एकत्र आणलं की नाही बघा. सगळे आले, राजकीय लोकांनी आपलं अस्तित्व विसरले,
सामाजिक नेतृत्व असणारे लोक आपलं अस्तित्व विसरले. या मंडपामध्ये भगवान शिवाच्या या दरबारामध्ये कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कसे सगळे समान केले त्यानं माऊलींना. म्हणून सगळ्यांना बोलावलं, बाबा धर्मकार्यासाठी सगळे एकत्र या. कधी कधी माणसांचा अहम गंडाडवा येतो, विशेषतः तरुणांमध्ये तो अहम गंड नसला पाहिजे. मी सांगतोय, तरुण असा असला पाहिजे हो. अरे अग्नि भडकला युद्धाचा आळशी होऊन स्वस्थ कसे, अरे अग्नि भडकला युद्धाचा आळशी होऊन स्वस्थ कसे, अरे तरुण या सोनी रक्त नवसळे नवजवान तुझ म्हणू कसे, तरुण सोनी रक्त नवसळे नवजवान तुझ म्हणू कसे. जीव राज्याचा अधिकारी आहे. एका बापाने आपल्या पोराच्या हातामध्ये तलवार दिली, सांगितलं जा युद्धाला. अग्नि भडकला युद्धाचा. देशावरती आलेलं हे कोरोनाच संकट युद्धचा एक प्रकारच. हा 2020 मध्ये आलाय. मागे 6 टप्पे मी तुम्हाला सांगितले, 3, 6, 9, 14 आणि आता 20. 5-6 वर्षांचा फरक आहे. हे सुद्धा राष्ट्रावर आलेलं एक प्रकारचं संकट आहे. आणि तरुणाईने दिशाहीन न होता, म्हणूनच तर गळ्यामध्ये हा रुमाल आहे, हे संघटन आहे. तरुणांचं संघटन ज्या देशामध्ये समृद्ध आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, या देशातले फक्त मला 100 तरुण मुलं द्या, सगळी सिस्टीम बदलून दाखवतो. मग हे जे वैभव दिसतं ना एवढं मोठं मंडपाचं, हे तरुण मुलांच्या जीवावरती आहे, लक्षात घ्या. आणि वयस्कर मंडळीने काय करावं, पोरांनो पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहोत. मग आमचे बाबू पाटील असतील, आमचा साखरे अंकुशप्पा असतील, दत्ता चैनपुरे असतील, ही तरुण मंडळी पुढे आल्याशिवाय मला उत्कर्ष होत नाही. पंडित पाटलांच्या मुलांचं मला कौतुक करावं वाटतं. आल्यापासून तळमळ 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 चालू आहे. बंशी अण्णांची पाहतो, एवढं वय झालं. मी कालचा तुमचा शिवपाठ पाहिला वर्षाताई. शिवपाठात बघितलं ही सगळी अध्यक्ष कार्याध्यक्ष मंडळी देहभान विसरून नाचत होते हो. शिवपाठ करा शिवपाठ करा शिवपाठ करा शिवपाठ करा शिवपाठ असा जल्लोष. यांनी जशी चाल म्हणली ना, असाच जल्लोष तरुणाईच्या अंगामध्ये आहे. फक्त त्यांच्या गळ्यात रुमाल टाकून बघा एकदा पंडित पाटील बनशी यांना.
एकदा रुमाल टाकून बघा तरुणांच्या गळ्यामध्ये, गुरु महाराजांसारख्या संत महंतांच्या आशीर्वादाने आमच्या या नवयुवक तरुण तरुणी बघा कशा बघताय टक लावून माझ्याकडे. ज्या देशातल्या तरुणांचे डोळे विचाराकडे रोखलेले असतात, ज्या देशातल्या तरुणींचे डोळे विचारांकडे रोखलेले असतात, त्या देशामध्ये अन्याय आणि अत्याचार होतच नाही. शिवार आणि म्हणून तरुण इथला जागृत असणं गरजेचं आहे. जीव राज्याचा अधिकारी जीवाने जर मनात आणलं याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, बघा मग काय संघटनाची शक्ती आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं, शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा. जो समाज शिकतो आणि जो समाज शिकलेला आहे, जो समाज सुशिक्षित आहे, जो समाज संघर्ष करतोय, संघर्ष जिथे कुठे अन्याय होईल तिथे तरुण पेटून उठला पाहिजे. स्वतःच्या बापांना दारू पिऊन जर आईला मारलं तर त्या मुलाने त्या बापाचा हात धरलाच पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं काय म्हणणं आहे बसलेल्या मंडळींच? शाबास, टाळ्या वाजवा. जो बाप आपल्या माईला दारू पिऊन मारतोय हे तरण्या ताठाला पोराला कळते, आणि तरी ते तरणा पाट ताठा पोरग बाप आहे कसं म्हणू? असं जर म्हणत असल तर माय वाचल का? पोरग जर असं म्हणलं जाऊ द्या बाप आहे कसं म्हणाव त्याला, तर माय वाचल का? माय मावल्यानं तुम्हाला काय वाटते, माय वाचल नाही ना? इकडं काय वाटते ताई साहेब, असा जर बाप करू लागला तर माय वाचेल? वाचणार नाही. मग असा पुत्र पोटी आला पाहिजे महात्मा बसवेश्वरांसारखा. 50 देवांची पूजा करणाऱ्या बापाला जगज्योती महात्मा बसवेश्वर लहान असताना म्हणाले, तात अप्पा इन मांडलं तरी इथं इन मांडलं तरी अप्पा. असे अनेक देव नसतात अप्पा. एकच खड्डा जर तुम्ही 10 वेळा खणला असता ना महात्मा बसवेश्वराला, माधीरस भगवंत म्हणाले, पिता म्हणाले, अरे बसवा काय करतोस तू, एक 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 खड्डा खणत बसलायस, अशानं कुठं विहीर खोडल्या जाते का? ताडकड बसवण्णा म्हणाले, बाबा तात अप्पा तुम्ही सुद्धा तेच करत आहात, एका देवाचा अभिषेक करत आहात आणि त्याचं पाणी आणून झाडाला घालत आहात, पुन्हा दुसरा देव धुवीत आहात त्याचं पाणी आणून झाडाला घालत आहात, पुन्हा तिसरा देव धुवीत आहात आणि त्याचं पाणी आणून घालत. मी 50 देव पुजताना तुम्हाला पाहिलो. बाल बसवा शिवाणीच्या वयाचा असताना, हे आमच्या कुमाराच्या वयाचा असताना, इकडे बेटा असा दिसला पाहिजेस तू, हे उद्याचा मन्मस्वामी आहे. टाळ्या वाजवा या लेकरासाठी. ही उद्याची अक्का महादेवी आहे. ज्या महिलांकडे वाकड्या नजराने पाहणारे पुरुषांचे डोळे अक्का महादेवीनी क्षणार्धात काढून त्यांच्या हातावर दिले. अरे कसे योगी आहात तुम्ही, माझ्यासारख्या स्त्रीच्या स्त्री देहाकडे पाहत आहात आणि एक नारी म्हणून पाहत आहात. आत्मस्वरूपाला स्तन नाहीत, आत्मस्वरूपाला मिशा नाहीत, आत्मस्वरूपाला केस नाहीत, आत्मस्वरूपाला भय नाही, लज्जा नाही, चिंता नाही. आत्मस्वरूप ना जन्मतय ना वाढतय ना मरतय. मग तुम्ही हसताय तर या कातड्याच्या देहासाठी हसत आहात? धिक्कार अस तुमच्यासारख्या योग्यांच्या. क्षणार्धात 700 गणांनी माना खाली घातल्या, 70 शरणी होत्या. खाली माना घालायची ताकद अक्का महादेवींच्या शब्दामध्ये होती. ही ताकद माय मावल्यांमध्ये येणं गरजेचं आहे. पुढचा पुरुष कसलाही असू द्या, खातो म्हणून येऊ द्या, तुमच्या कपाळावर जर भस्म असेल आणि तुमची जर तीक्ष्ण नजर त्या अपराध करणाऱ्या पुरुषावर पडली तर त्याचं पुरुषत्व जाग्यावर जळून गेलं पाहिजे. शिवार आणि ही ताकद केव्हा येते हो माणसामध्ये? दिवसा ढवळ्या या तेलंगणा प्रांतामध्येच एका डॉक्टर मुलीवरती अत्याचार होतो आणि तिची जाळून राख केली जाते. हो लक्षात घ्या, याच प्रांतामध्ये. काय नाव होतं त्या माय माऊलीचं ताईंनो? मोठ्यानं सांगा. डॉक्टर हा रेड्डी प्रियंका. गेली बिचारी ती मुकली प्राणाला, आणि जर ती अखंड शिवनाम सप्ताहामध्ये आली असती
जगज्योती महात्मा विश्वेश्वराच्या अक्का महादेवीचं तत्वज्ञान ऐकलं असतं आणि जर तिच्यावर संत कृपा गुरुकृपा झाली असती तर तिने डोळे काढून त्या नराधमाच्या हातात दिले असते. ही ताकद संघटनामध्ये आहे, ही ताकद संघर्षामध्ये आहे. आणि हा संघर्ष जोपर्यंत जीव करत नाही तोपर्यंत जीव राज्याचा अधिकारी होत नाही. जीवाचा अधिकार किती मोठा आहे. जीव शिवापासून आलाय, शिवाचा अंश आहे, पण अनेक दुःखांच्या डोंगरामध्ये तो फिरतो आहे. किती प्रकारचं दुःख आहे जीवाच्या पाठीमागे. नऊ मास आईच्या गर्भात होता, खटव लवण मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे, तेने तापे जीव तळमाळे. हो, त्या तापानं आईच्या गर्भवासामध्ये जीव व्याकुळ झाला. महाराज शिवाकडे अर्ज करतोय, नको जन्म मरण देवा, देवा हे जन्म मरण नको, नकोच मला त्या गर्भ यातना. इतकं दुःख जन्माच्या आधी आहे, जन्मले आल्याबरोबर काय कमी दुःख आहे. एका माईचं लेकरू जन्मल्याबरोबर रडतच नव्हतो. त्या घरातल्या आजीबाई आल्या म्हणले, का रडना गेलं ग लेकरू, वाचा नाही की काय लेकराला. डंडन 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 परात वाजविली, माय मावल्या बोलवल्या, रडना गेलंय बघा. त्याच्यासमोर गर्दा केला, धिंगाणा केला, मोठा आवाज केला ते रडावं म्हणून. मला सांगा, रडलेलं बरं का न रडलेलं बरं? न रडलेलं बरं. जन्मताच रडलं तर जन्मभर रडणारच आहे ते. पण यायला दुसरं काय करायचंय, त्याचंच नाव संसार. शिवार त्याने पुढे जन्मभर रडतच राहावं म्हणून त्याला जन्मताच रडायला लावतात. त्याच्यामुळं जगज्योती महात्मा बसवेश्वर आईच्या गर्भामध्ये 12 महिने राहिले, बाहेरच येईनत ते. नकोच म्हणले, हे मधलं जे सुख आहे ना. सोहम नामाचे नित्य ध्वनी, त्या नादामध्ये जीव प्रसन्न असतो बरं का. तिथे फार मोठं सुख आहे. गर्भवासाच्या यातनाही तितक्याच आणि गर्भवासाचं सुखही तितकंच. म्हणून संत म्हणाले, गर्भवास प्रिय मोठा, गर्भवास प्रिय मोठा, गर्भवास प्रिय यातना नको म्हणतायत, पण एकीकडे म्हणतायत मी राज्याचा अधिकारी आहे, माझ्या जर मनात आणलं तर मी तुला प्राप्त करू शकतो, आणि जर या जन्मामध्ये येऊन मी तुला प्राप्त करू शकत असेल तर असे अनेक जन्म मी घ्यायला तयार आहे. कशासाठी? जन्मो जन्मे तुझे गुण देवा आवडी गाई. जन्मो जन्मे तुझे गुण गाईन, आणि तुझे जर गुण गायला मिळत असेल तर असे अनेक जन्म मी घेईन. इतकं जन्म घेण्याचं सुखही आहे.
गर्भवासाच्या यातनाही आहेत, पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या यातनाही आहेत, पण जन्माला आल्यानंतर जर भगवंताचं दर्शन घडत असेल तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला हरकत नाही. जन्माला आल्यानंतर माणसाच्या जर संताची भेट घडत असेल तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला हरकत नाही. जन्म तो तयाचा उत्तम हो कैसा, श्वान शुकरांचा नीच येवणे. कोणाच्या जन्माला धन्यता दिली संतांनी? जो जन्माला आल्यानंतर मानवाचा जन्म हाची महालाभ, ज्याला कळालं, जन्माला येऊन ज्यानं सार्थक केलं, त्याच्या जन्माला संतांनी धन्यता दिली. आणि त्या पठडीमध्ये बसणारे हे साधू संत आहेत, सद्गुरू आहेत. दुसरा प्रयोग यूट्यूबच्या माध्यमातून बर्दापूर नगरीमध्ये समस्त शिवाचार्यांची कीर्तनं ठेवून करण्यात आला. यूट्यूबच्या माध्यमातून का झाली शिवाचार्यांची कीर्तनं? कारण आम्ही केलंय हा असा आमचा त्याग बाबांनो, तुम्ही सुद्धा करायला शिका. किती मोठा त्याग आहे यांच्या माऊलींचा. संन्यस्त जीवन जगणं, सर्व संघ परित्याग करणं ही काही साधी गोष्ट नाही बरं का. तुम्ही म्हणलेलं रात्रीचं प्रमाण मी ऐकलं, चित्रकारे चित्र सूर्य चित्रात रेखिला. हो बघा, संन्याशाचे सोंग संपादिले चांग, पण वैराग्याचे अंग आणि ताणे. संन्यासाचं सोंग करणं सोपं आहे, संन्याशाचे वस्त्र धारण करणं सोपं आहे, पण वैराग्य अंगी बांधणं किती अवघड आहे हे ह्याच लोकांना विचारावं. आज मनाची अवस्था कशी झालेली आहे महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. मन वरू धावे धना, मन वरू धावे धना, मन वरू धावे धना, हुंडी विसलाची राणा, मन वरू धावे धना, हुंडी विसलाची राणा, हुंडी विसलाची राणा, मन जीवन जगणं म्हणजे मनाला नियंत्रणात ठेवणं. आणि ज्याचं मन नियंत्रणात आहे ना, त्याच्या हातून पापच घडत नाही. हा प्रयोग शंकर स्वामी जायफळकरांनी बर्दापूरमध्ये करून बघितला. आमच्या संप्रदायाचं वैभव दाखवलं की एवढे शिवाचार्य आहेत आणि बघा स्वतः आचरण करतात आणि इतरांना सांगतात. हे वैभव आहे महाराज. ज्या आईने आपला पुत्र धर्मासाठी दान केला, हे दोन पुत्र धर्मासाठी दान केलेले आहेत मातेनं, मोह सोडला. तुमच्या आमच्या आईला काय वाटतं? तुमच्या मांडीवर बसलेले लेकरू पुढे चालून मोठं व्हावं, त्याला सोन्यासारखी बायको मिळावी वाटते का नाही? त्याचं लग्न व्हावं, तो फार मोठा व्हावा, त्याला नोकरी लागावी, त्याने सांभाळ करावा माझा, त्याने माझ्या कुटुंबाचं नाव करावं, माझ्या वंशाचं नाव करावं, माझा वंश मोठा व्हावा, हा कोणाचा उद्देश आहे? हो तुमचा आमचा. आणि म्हातारपणी माझ्या लेकराने मला फुलासारखं ठेवावं, है की नाही? यांच्या मायानं वाटलं नसेल का? आपलं लेकरू मोठं व्हावं, त्याला सोन्यासारखी बायको मिळावं, त्यालाही दोन चार लेकरं व्हावं, त्याने आपलं कुटुंब चालवावं, आपला वंश चालवावा, आणि पुढे मोठं नाव करावं वंशाचं, वाटलं नसेल का? पण यांच्या मातेने यांच्या पित्याने स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. माझ्या पुत्रामुळे जर माझ्या समाजाचं भलं होत असेल, माझ्या समाजाचं भलं होत असेल, तर मी माझा पुत्र धर्मासाठी दान करते आहे. एवढी महान वीरशैव लिंगायत संस्कृती आहे, लक्षात घ्या. महान सर्व सुखाचा त्याग, संसाराचा त्याग केला आणि आपला पुत्र समाजासाठी दान केला. माझ्या धर्माचं रक्षण व्हावं. धर्माची अवकळा कशी आहे, धर्म लोप पावलेला आहे,
धर्माचा पाय लंगडाय, धर्माला आधार नाही, धर्माला अधिष्ठान नाही, धर्माला उत्कर्ष नाही, धर्म कुठेतरी लुडबुडतोय. आज पांगुळ झालेला आहे धर्म. आज बघा अवस्था कशी आहे. ताठ मानेना आम्ही आमच्या धर्माचं जर आचरण करू शकलो तर ते केवळ या संतांच्या जीवावर. संतांचे हे बीड तारावे सकाळा, स्वराज्य धोक्यात आहे. छत्रपती शिवाजींसारखा आपला एकुलता एक पुत्र, आई शिवाई देवीच्या कृपेने जिजाऊ मासाहेबांनी मागून घेतला. शिवाई माते, स्वराज्यावर फार मोठं संकट आहे. हा भगवा ध्वज माते खाली आला. हा भगवा प्रत्येक गड किल्ल्यांवरती फडकला पाहिजे. म्हणून माझ्या पोटी एक असा पुत्र दे माते जो या भगव्याचं रक्षण करू शकेल. मन्मथ माऊलीच्या जन्माच्या पूर्वी माता पार्वतीचं अंतःकरण ही असंच तिळतिळ तुटलं होतं. वीरशैव धर्माला आलेली ग्लानी, अनेक धर्माचं आचरण करणारी लोक, अनेक देवदेवतांची उपासना करणारी लोक माता पार्वतीने शिवलिंग प्रभूंनी पाहिली. म्हणाले काय करतायत लोक, शंभू ऐसा भोळा नाही कोणी देव, फार कृपाळू हो स्वामी माझा ऐसा कोण आहे देव, नाम घेता नुरे भ. पण या माझ्या शंकराला सोडून अनेक देवतांची उपासना करत आहेत. म्हणून पार्वती मातेचं अंतकरण तिळतिळ तुटलं आणि मन्मथासारखा पुत्र शंकराकडून मागून घेतला. मादंबिका मादिरसांचंही अंतकरण असंच तुटलं. महात्मा बसवेश्वरांसारखा पुत्र मागून घेतला. कर्मकांड वाढलेलं, धर्म मार्तंडाचा उद्रेक चाललेला, माणसात माणूस राहिला नाही, जातीपाती धर्म वर्णभेद पसरलेला, अंतकरण या मावळ्यांचं तिळतिळ तुटलं. म्हणून त्यांनी भगवंताकडे देवासारखे पुत्र मागून घेतले. तेव्हा कुठं तुम्ही आम्ही मंडपामध्ये बसून भजनं कीर्तनं करतोय, किती त्याग आहे या माय मावळ्यांचं, आणि आमची मनं कशी दूषित झाली. मन वारू धावे धन धुंडी विषयांचे राण, आम्हाला आमचंच पडलंय. समाजाचं काही भान नाही, देशाचं काही भान नाही, विश्वाचं काही भान नाही, इतकी आमची मनं विषयामध्ये गुंतलेली आहेत. विषयामध्ये गुंतलेल्या मनाला बाहेर काढण्याचा उपाय संतांनी सांगितला आणि तो एकमेव उपाय भजनासारखा. शंकर उमाय जय, शंकर उमाय जय, शंकर उमाय, हा 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 हा, शंकर उमाय. ऐशा खेळासी भुलला
आप अपना विसरला मनवारो धावे धन धुंडी विषयांचे राण. या मनाने खऱ्या अर्थाने जीवाचा घात केला. खरं म्हणजे मन सर्व सिद्धीसी कारण, मन सर्व तपाचं कारण, मन सर्व सामर्थ्याचं कारण. पण या मनानेच जीवाचा घात केला. तसं पाहता मन अत्यंत निर्मळ, मन फार शक्तिशाली. कबीरदासांनी सांगितलं, मन चंगा तो कठवती मे गंगा. अगर मनात आलं तर गंगेला जायची गरज नाही. तुमच्या कठवतीमध्ये काठवटीमध्ये सुद्धा गंगा आहे. मनात जर आणलं तर कुठलंच तीर्थाटन करायला जायची गरज नाही. सगळी तीर्थ या देहामध्ये आहेत. गुरुचरणाच्या अंगुष्ठाच्या ठिकाणी 68 तीर्थ आहेत. म्हणून सिद्धरामेश्वरामध्ये सिद्धरामेश्वरांनी सोलापूरमध्ये 68 लिंगांची स्थापना केली आणि सांगितलं लिंगपूजेमध्ये 68 तीर्थ आहेत. ही सगळी तीर्थ गुरुच्या चरण अंगुष्ठाच्या ठिकाणी आहेत. मनात जर आणलं तर सर्व काही आपल्याला बसल्या जागेवर प्राप्त होतं. पण मन जर स्थिर नसेल तर कितीही पवित्र जागी बसा काही प्राप्त होणार नाही. तुम्हाला सांगू, तुमचा हा बोधन परिसर, तुमचा हा एकलारा परिसर किती पावन आहे. कपिलधारच्या ठिकाणी जसं ऋषी सहित जे का वसोनी पांडव, पांडवांनी जसं कपिलधारच्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं तसं पांडवांचं वास्तव्य तुमच्या या नगरीमध्ये घडलेलं आहे. किती भाग्यवान आहेत महाराज इथले नगरवासी. बोधनला बकासुराचा वध झालेला आहे बोधन परिसर. आणि बकासुराच्या वधाच्या अगोदर एक पाय भीमाचा इथे आणि दुसरा पाय बोधनला. म्हणजे भीमाच्या पायाचा स्पर्श आपल्या या नगरीला झालेला. किती महान होते ते? पाच होते पण 100 जणाला भारी पडले. तसे 5 इथं सुद्धा आहेत. हो, 100 जणाला भारी पडतात पण ते 5 मात्र एकसंघ असणं गरजेचं आहे. मनाची दयनीय अवस्था या 5 केली. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 आहेत बरं का विषय. शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांच्या पाठीमागे 5 ज्ञानेंद्रिय लागले. डोळे, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्याने दिसतो त्याला दृष्टी म्हणतात. म्हणजे रूप हा डोळ्यांचा विषय आहे. कानाने ऐकायला येतो, शब्द हा कानांचा विषय आहे. जिभेने चव कळते म्हणून रस हा जिभेचा विषय आहे. त्वचेने स्पर्शाचं ज्ञान होतं म्हणून स्पर्श हा त्वचेचा विषय आहे. ही 5 ज्ञानेंद्रिय 5 विषयांच्या आहारी गेले आणि म्हणून मन घायाळ झालं बरं. या 5 विषयांना ताब्यात ठेवण्याचं काम कोण करतं? मन करतं. मन मन म्हणजे या देहरूपी रथाचा सारथी आहे. हा देहरूपी रथ आहे, याला 10 घोडे जुंपलेले आहेत. हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि या घोड्यांना सांभाळण्याचं काम हातामध्ये लगाम घेऊन बुद्धीचा लगाम, विवेकाचा लगाम मनाच्या हातात आहे. आणि ही गाडी देहाची त्या मनाच्या स्वाधीने. म्हणून संतांनी सावध केलं, रे भैया अरे मन. त्याला सांगितलं, भैया गाडीवाला धीरे गाडी हाकरे, गाडी हाकरे, गाडी हाकरे, भैया गाडीवाला भैया.
हे दादर वाजे निकल पड़ा अवसान रे बैल तेरे गुलजार रे मन मन बाबा हे दहा इंद्रिय म्हणजे बैल आहे या रथाला जुंपले ते फार गुलजार आहे या देहरूपी रथाची गाडी कधी खड्ड्यात नेऊन घालतील सांगता येत नाही म्हणून हे म्हणा सावध हो शिवदास म्हणे म्हणा तुम्ही ऐकवा सज्जना मनाला सावध राहायला सांगितलं संतांनी नाहीतर हे डोळे भगवंताचं रूप पाहण्याऐवजी अनेक रूपांमध्ये भेद करायला शिकले मग स्त्री पुरुष तरुण तरुणी असे भेद डोळ्यांमध्ये आले आपलं परक म्हणून डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहण्याऐवजी स्त्रीच्या लावण्याकडे पाहिलं स्त्रीच्या सौंदर्याकडे पाहिलं आणि ते डोळे त्या स्त्रीच्या रूपाला भुलले म्हणून दिवसा ढवळ्या माता भगिनींवरती अत्याचार होऊ लागले हे पाप डोळ्यांचं पण याचा दोष मनाला लक्षात घ्या पोरांनी रस्त्यात उभ्यानं लघवी केली तर काय म्हणतात लोक कोणाचं कारटे हे म्हणजे मायबापाचा उद्धार होतो का नाही कोणाचं कारण आहे आणि पोरानं रस्त्यातला कचरा उचलून जर कचरा कुंडीत टाकला तर कोणाचं लेकरू आहे वो बघा शब्द किती चांगले चांगलं कर्म जर लेकरानं केलं तर मायबापाला धन्यता जाते तसं इंद्रियाने दोष केले आणि त्याचा बोल लागला मनाला माणसाचे डोळे फार चांगले आहेत भगवंताचं रूप पाहता येतं जिकडे पाहावे तिकडे भगवंत दिसतो पण या डोळ्यांना जर स्त्री पुरुषांमधला भेद दिसू लागला आपलं परक दिसू लागलं तर डोळ्यांनी पाप घडलं लक्षात ठेवा कानाने लोकांची निंदा स्तुती ऐकली तर पाप घडलं म्हणून समजा आणि लोकांचं कोण कौतुक ऐकायची कानांना सवय लागली तर पुण्य घडलं म्हणून समजा किती लेकर सुंदर नाचतायत हो किती सुंदर गातायत ही मंडळी किती सुंदर बासरी वाजते आहे हो असं जर कानांना वाटलं तर कान पुण्यकर्म करत आहेत इतरांचा झालेला आनंद कानांना ऐकून आनंद झाला पाहिजे इतरांच्या आनंदाने जे कान दुःखी होतात ते कान पाप करतात जीभ वाणी भगवान शंकराचं गुणगान करण्यासाठी दिलेली आहे पण आमची वाणी दुसऱ्यांना शिव्या देण्यामध्ये धन्यता मानते आमची वाणी दुसऱ्यांना टोचून बोलण्यामध्ये धन्यता मानते वाणीनं घडलेलं हे पाप मनाला लागतं जीभ सुरू सुरू चालते जे पाहिलं ते जिभेला खाऊ वाटतं जीभ अशी ओढाळे गायीसारखी म्हणून तिच्या गळ्यात कुठेतरी लोडणं घालावं लागतं ही रसना चांगल्या प्रकारचा भक्तिरस ब्रह्मरस घेण्यासाठी जीभ आहे पण तो ब्रह्मरस त्या जिभेला आवडत नाही जिभेला विषयाची आवड लागली म्हणून ती जीभ पापकर्म करते आणि त्याचा दोष जातो मनाला या त्वचेला स्पर्श स्पर्श सुखाची जाणीव झाली म्हणून नको त्या स्पर्शाकडे माणूस वळला आणि त्या स्पर्शासाठी मनाला दोष लागला तुम्हाला सांगू एक एक प्राणी एका विषयाला भुलला पण माणूस हा प्राणी असा आहे पाचही विषयाला भुलला पहा दीपकी पतंग सुखे जाळे आपुले अंग पतंग म्हणजे किडा दिवा पाहिला की त्या दिव्यावर झेप घालतो किड्याला रूप आवडतं म्हणून ती पाकोळी ज्योतीवर पडते आणि स्वतःला जाळून घेते स्पर्श सुखाला हत्ती भुलला म्हणजे हत्ती हा प्राणी स्पर्श सुखासाठी सुंदर आवाज पिपाणीचा ऐकला की मृग हरिण जाळ्यामध्ये अडकतं असं म्हणतात हरिण हा शब्द विषयाला भुलला सुंदर बासरी वाजली सुंदर नाद ऐकू आला की तो पारधी हरणाला पकडण्यासाठी इकडून बासरी वाजवतो इकडून पिपाणी वाजवतो आणि हरिण त्या आवाजाने धावत येतो जाळ्यात अडकतो भुंगा मकरंदासाठी गंध विषयाला भुलला भुंगा फक्त गंध विषयात अडकला पण माणूस हा असा आहे तो पाचही विषयामध्ये अडकला म्हणून मन वारू धावे धन काय करतो मग धुंडी विषयाचे राण
आणि याच्यातच स्वतःला धन्य समजून क्रीडा करतो. तिसऱ्या चरणात महाराज सांगताय, आईशा खेळाशी बोलाला. स्वतःला धन्य समजू लागला. पण खरा खेळ जीवाने कोणता करायला पाहिजे? जन्म घेतला जीवनमुक्त होण्यासाठी, शिवरूपामध्ये विलीन होण्यासाठी. पण या विषयांच्या खेळामध्ये जीव रमला. तुम्हाला सांगतो, आमच्यापेक्षा प्राणी लई चांगले. वर प्राण्यांचे विषय मर्यादित असतात. माणसाने खाऊ नये ते खाल्लं. चीन मधल्या लोकांनी सर्प मुंडके तोडून खाल्ले, मुंगस खाल्ले, वटवाघुळा खाल्ले, डुकरं खाल्ले, कुत्रे खाल्ले. म्हणून कोरोना सारखा विषाणू संसर्गजन्य रोगाच्या रूपाने पसरला. खाऊ नये ते खाल्ल्यामुळे, अपेय पान केल्यामुळे. माणसाला पंचपक्वानाचं जेवण जरी तयार करून ठेवलं ना, तरी त्याच्याकडे तो पाहत नाही. तंबाखू, तोटा, गुटखा या गोष्टीकडे विशेष रुची असते त्याला. म्हणजे हे नको त्या गोष्टी शरीरामध्ये गेल्यामुळे अनेक विकार झाले. प्राणी असे नाहीत. कोणताच गाढव तंबाखू ठेवलेलं पाणी पीत नाही. म्हणून गधे की जाफरान, गधे को जाफरान की क्या कदर अशी म्हण प्रचलित झाली. गाढवाला तंबाखू चालत नाही. पण माणसं फार हुशार. एकाने मला विचारलं, म्हणले महाराज तुम्ही तंबाखू खाता का? मी म्हणलं नाही. मग तुम्ही गाढव आहेत? गाढवाला काय कदर म्हणले तंबाखूची. माणसं असं पलटी मारतात. प्राण्यांचे विषय तुम्हाला सांगतो आणि कीर्तन संपवतो. वाघासारखा प्राणी, वाघिणीसारखा प्राणी, एकाच वेळी 12-12 पिल्ल्यांना जन्माला घालते. वाघीण जन्माला घालत असताना असे पिल्ले टाकत 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 पुढे जाते. एका फरलंगावर एक 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 पिल्लू पडतं वाघिणीचं. जाताना एक एक पिल्लू टाकत जाते आणि येताना परत येते असं म्हणतात त्या वाघिणीला. कारण काय, गर्भिणीची खूण जी आई झाली तिलाच गर्भिणीच्या यातना कळतात, तिलाच यातना कळतात. काय ते, त्या वाघिणीच्या पोटात आग पडते म्हण. जाताना पिल्ले टाकत जाते आणि जी जी पिल्ले येताना वापस रस्त्यात राहिली ती ती खात येते. मग कोण वाचल त्याच्यात अन्ना? जे बाजूला पडलं, जे पिल्लू बाजूला पडलं जन्माच्या वेळी, त्या आईनं जिथं टाकलं होतं तिथं जे पडून राहिलं त्याला ती खाऊन टाकते. म्हणजे नको असं एकाच जागी मसडासारखं पडून राहणार. मग आमचे पिल्लं बघा काय करतात, वाघाचे पिल्लं. आमची आजी म्हणते बघा मग वाघ आणि वाघ झोकांड्या खात येतो. आणि वाघाच्या पिल्ल्याच्या नाकाची अशी लेवाळी, नागपूर मार्गे तोंडापूर
आणि तोंडापुरात जाऊ नये म्हणून कानपूरला हातगाव मार्गे नागपूरहून निघालेली गाडी तोंडापूरला जाऊ लागली पण हातगाव मार्गे ती कानपूरला गेली. हे असा वगळ तिकडे चाललाय. तरी आशाला आजी म्हणते मवा वाघ कसा चमकायलाय. इथून तिथून वाघीण म्हणते असे शिळपट पिल्ल मला नको. जन्माला घालताना पिल्ल टाकत जाते, येताना जे जे धडपड करून बाजूला सरकले ते वाचले आणि जे पडून राहिले ते खलास. मग त्या 10-12 पिल्ल्यातले फक्त 3-4 वाचतात. ते सगळ्या वनावर राज्य करतात. ते वाघ म्हणून जगतात. वाघाच्या गळ्यात पट्टा बांधता येत नाही. कुत्र्याच्या गळ्यात कोणीही पट्टा बांधतो. आणि म्हणून आमचे बरेच कुत्रे बऱ्याच जणाचे पट्टे घालून नको तिथं फिरायले. शिवार वाघ पोटी आला पाहिजे वाघ. आणि ही वाघिणीची इच्छा असते. बघा तिचे विषय कसे आहेत. आणि ती ऋतुकाळीच संग करतात. आमचं कधीही चालू आहे. म्हणून संतती वीर्यवान समृद्ध तेजस्वी बलवान देशाचा उद्धार करणारी आजकाल जन्म घेत नाहीये. याला कारण विषयांचा उपभोग आहे. लक्षात ठेवा. ऐशा खेळा से भुलडा. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. विंच वाच आणि विंचिणीच जेव्हा संयोग होतो तिच्या पोटामध्ये गर्भधारणा राहते. ज्यावेळेस विंचू आपल्या पत्नीसोबत संयोग करतो नीट ऐका विषय. खेळ कसा आहे तुमचा आमचा आणि प्राण्यांचा. एकदा त्या विंचवाचा स्वतःच्या पत्नीशी संग झाला की ती पत्नी त्या विंचवाला खाऊन टाकते. समजलं तुम्हाला. म्हणजे विषय संपले त्यांचे. आमचं तर चालूच आहे. त्याचा विषय संपला तो संपला. एकदा त्याचा संग झाला की आणि ही जिच्या पोटामध्ये अनेक पिल्ल आहेत विंचुणीच्या तिचे 5-6-10 जेवढे काही पिल्ले जन्म घेणार आहेत ना मायमावल्यांना तिच्या पाठीतून जन्म घेतात. म्हणजे कोण संपलं. माय संपली. विषयाचा उपभोग घेतला की बाप संपला. आणि पिलाला जन्माला घातलं की ती पाठ फोडून जन्माला येतात आपल्या माईची. म्हणजे माय संपली. विषय संपले आणि आमचं काय चालू आहे. ऐशा खेळासे भुलला. आमच्या पोटी आलेला पुत्र परस्त्रीला माते समान समजणारा असला पाहिजे. दुसऱ्याची बहीण ती माझी बहीण समजणारा पुत्र पोटी जन्माला घाला तीच माता धन्य. तिच्या पोटी वाघ जन्माला आला. जिच्या पोटी आलेला पुत्र आपल्या समाजाचा उद्धार करील. जिच्या पोटी आलेला पुत्र आपल्या धर्माचा उद्धार करील. जिच्या पोटी आलेला पुत्र आपल्या राष्ट्राचा उद्धार करील तीच माता धन्य तोच पिता धन्य. पण प्राणी आमच्यापेक्षा शहाणे. आम्ही माणसं असून काहीही उपयोगाचे नाही. कोणत्याच गायीचं बाळातपण शिजरीन करून होत नाही. होते का. त्यांच्यासाठी दवाखाने नाहीत. आणि आमचं गर्भात राहिल्यापासून वाऱ्या सुरू होतात. जन्माला घातलं तरी माय एका दवाखान्यात आणि लेकरू काचच्या घरात दुसऱ्या दवाखान्यात. ऐशा खेळासे. आणि याला कारण काय. मनाची खंबीर अवस्था मनाचा निर्धार मनाचा संकल्प विषयाचा योग्य प्रमाणात घेतलेला उपभोग हाच कर्तृत्ववान पुरुषाला जन्माला घालतो. आणि असेच पुरुष राष्ट्राचा उद्धार करू शकतात. बाकीच्यांसाठी माऊली शेवटच्या चरणामध्ये सावध करतात. शिवदास माऊली म्हणाले भ्रमात पडलाय जीव आणि निजधाम विसरलेला आहे. शिवदास म्हणे भ्रम विसरला निजधाम. निजधाम याचा अर्थ हा जीव शिवापासून जन्माला आलेला आहे. म्हणून तो सत्य स्वरूप आहे. तो चैतन्य स्वरूप आहे. तो आनंद स्वरूप आहे. म्हणजे जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे कारण तो शिवापासून आल्यामुळे. पण विषयाच्या आहारी गेल्यामुळे अशा नको त्या खेळामध्ये गुंतल्यामुळे स्वतःचं सच्चिदानंद स्वरूप जीव विसरला. म्हणून मुक्तीधामाला निजधामाला जाण्याची शक्यता कमी दिसली. शिवदास माऊली म्हणाले जीव विसरला निजधाम. आणि या जीवाला ते निजधाम प्राप्त व्हावं म्हणून अखंड शिवनाम सप्ताह म्हणून धर्मजागृती म्हणून अशा प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम. पुनश्च एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो. कारण 108 सामुदायिक विवाह सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
108 अनाथ बालिकांना बालकांना तुम्ही या ठिकाणी गृहस्थी जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देणार आहात. हे महत्कार्य तुम्ही पार पाडणार आहात. याच निमित्ताने पंच जगद्गुरु महोदयांना तुम्ही या विचारपीठावर आणणार आहात. असं म्हणतात पाच जगद्गुरु एका विचारपीठावर एकत्र येत नाहीत सहसा, पण हा प्रयत्न तुम्ही करणार आहात. ही चांगली गोष्ट आहे. पंचपीठ परंपरा वीरशैव धर्मसंस्कृतीसाठी उद्धारक आहे आणि तेही महत्कार्य तुम्ही या विचारपीठावर करणार आहात. म्हणून सामाजिक राजकीय व्यावसायिक नौकर वर्ग सर्व क्षेत्रातील मंडळींना एकत्र करून तुम्ही या त्रिवेणी संगमामध्ये असा एक सुंदर असा सोहळा आयोजित केलेला आहे, त्याबद्दल तुम्हा सर्व गावकरी मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो. निजधामाची ओळख प्रत्येकाला प्राप्त व्हावी, स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या धर्माचं कुठेतरी एक स्थान वेगळ्या पद्धतीने निर्माण व्हावं याच्यासाठी प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दलची चाळ असणं गरजेचं आहे, तरच वीरशैव लिंगायत धर्माचा उद्धार होईल. आज राजकीय अवस्था जर आपण पाहिली तर फार मोठं स्थान आपल्याला धर्माला नाही आहे, आणि तेही या जनसमुदायाच्या निमित्ताने प्राप्त होईल असा एक सुंदर मनोदय तुम्हा सर्व एकलारवासीयांचा आहे. हा मनोदय भगवान शिवप्रभूने पूर्णत्वास न्यावा एवढं अभिष्ट चिंतन करतो. या सर्व गुणवान मंडळींमुळे कीर्तनामध्ये विशेष रंग आला. परमादरणीय गुरुमाऊली संपूर्ण कीर्तनभर कीर्तनामध्ये बसून राहिले. महिला मातृवर्ग तुम्ही समस्त भक्तजन सर्वांनी या ठिकाणी आनंद सोहळा असाच साजरा करावा, उत्तरोत्तर हा कार्यक्रम असाच वाढत जावा एवढा अभिष्ट चिंतन करतो. भगवान शिवप्रभूच्या चरणी विनम्र मागणं मागतो की माझा वीरशैव लिंगायत धर्म. आता मधल्या काळात थोडंसं वादळही निर्माण झालं, वीरशैव वेगळे लिंगायत वेगळे, मग हे आधी का ते आधी असंही वादळ निर्माण झालं, त्यालाही छेद या विचारपीठामुळे बसेल. वीरशैव आणि लिंगायत दोन्ही भगवान शिवाचे भक्त आहेत, भगवान शिवाची उपासना करतात, म्हणून समन्वयाची भूमिका घेणं गरजेचं आहे. ती भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे पुढे येईल. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने ही समन्वयाची भूमिका मध्ये घेतलेली आहे आणि त्याच भावनेतून सर्वांना एकत्र करण्याचं काम सुरू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, याच कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रांतभेद भाषाभेद असंही वादळ माझ्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. कर्नाटकामध्ये बेळगावचा वाद असेल, मराठी भाषिकांवरती होणारे अन्याय असतील तोही मिटेल, तेलंगणा आंध्रा या सीमेवरती सुद्धा प्रांतभेद असेल. आज अनेक मराठी बांधव हिंदी बांधव तेलुगू बांधव मराठी भाषेतलं कीर्तन चांगल्या प्रकारे समजू शकतात, हे काय कमी यश आहे का महाराज? आणि हे यश आपल्या या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे भाषावाद प्रांतवाद ह्या सगळ्या भिंती बाजूला सारून वीरशैव लिंगायत एकत्र करून संघटनात्मक ताकद दाखवण्याची एक सुंदर संधी आपण निर्माण केला. पुन्हा एकदा या महामहोत्सवाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व सप्ताह कमिटी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भगवान शिवप्रभूने तुम्हा आम्हाला जीवाचं सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून द्यावं एवढंच मागणं त्याच्या चरणी मागून झालेली सेवा तुम्ही सर्व संतजण माझे परमसद्धे माता पिता अनंतकोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू ज्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या रक्ताचा अभिषेक मातृभूमीला करून स्वतःच्या देहाचं बलिदान करून या मातृभूमीचं स्वातंत्र्य अबाधित राखलं, त्या अनेक शहीद वीरांना आणि भारत मातेला सेवा समर्पित करून या सेवेला येथेच पूर्ण विराम. गुरुराज माऊली.